बघा, ह्या आत्ता सगळ्या ओळी लिहिलेल्या आहेत, प्रसंग ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो परत एकदा. मागच्या वर्षी कुठेतरी गणपतीच्या दिवसात अमेरिका दौरा केला होता आणि त्या नियम वाटी लागूच्या प्रयोगात जे अनुभव आले त्यात काही शहरांचा उल्लेख करून मी परदेशाची वारी अशी कविता लिहिली होती. त्यात नेमका मीटरमध्ये बसला नाही म्हणून न्यू जर्सीचा उल्लेख राहिला. तर काही लोकांनी मला भसा भस मेसेज केले इथून, तुम्हाला काय आमची हॉस्पिटॅलिटी आवडली नाही काय, आम्ही आमच्या घरातल्या मुलांना बाहेर काढून त्यांच्या रूम तुम्हाला दिले. अरे हो 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 हो, असं सगळं होतं ना ते. पण असं काही नाही, मला ते बसलं नाही म्हणून तर हे लिहिलंय. हे चांगलं झालं असेल तर तुमचं आहे, चुकलं असेल तर प्रयत्न म्हणून सोडून द्या. ओके, मी असं लिहिलं की तुमच्यावरती ओळी लिहाव्या म्हणून विचार करत बसलो, तुमच्यावरती ओळी लिहाव्या म्हणून विचार करत बसलो, काहीतरी वाटलं मनात आणि खुदकन हसलो. तुमच्यावरती ओळी लिहाव्या म्हणून विचार करत बसलो, काहीतरी वाटलं मनात आणि खुदकन हसलो. स्वतःला म्हणालो, ज्या शहराचं जगाला आकर्षण त्यांनी तुला आज टाळ्या दिल्या त्यांच्याविषयी काय लिहिशील संकर्षण. स्वतःला म्हणालो, ज्या शहराचं आणि जगाला आकर्षण त्यांनी तुला आज टाळ्या दिल्या त्यांच्याविषयी काय लिहिशील संकर्षण. खरं सांगू, तुमचा उल्लेख चुकूनच हो राहिला पण तरी तुम्हाला राग आला असेल ना तर तुम्ही खरा संकर्षण नाही पाहिला. खरं सांगतो, तुमचा उल्लेख चुकून माझ्याकडून राहिला पण तरी तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही खरा संकर्षण नाही पाहिला. माझे खरे आईबाप आणि प्रेक्षक हे माझ्यासाठी सेम आहेत आणि तुमचं माझ्यावरती जेवढे ना तेवढंच माझं तुमच्यावरती प्रेम आहे.